श्री त्रिपुरी पौर्णिमा बैकुंठ चतुर्दशी निमित्त 42वे भव्य शोभायात्रेची जय्यत तयारी श्री क्षेत्र रामटेक येथे सुरू आहे. सर्व धर्मात आणि समाजात एकता, अखंडता व बंधुता निर्माण करण्यासाठी रामटेकमध्ये 25 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजेपासून प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत ठरलेल्या मार्गाने निघणार आहे. या शोभायात्रेत हिंदी सिनेमा व मराठी कलाकार राकेश बेदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सिंधुरागिरी टेकडीच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या भगवान श्रीराम, माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या मंदिरात 25 नोव्हेंबरपासून त्रिपुरू पौर्णिमेची 3 दिवसीय यात्रा सुरू होणार आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला गेल्या 41 वर्षापासून निघणाऱ्या शोभायात्रेने या यात्रेला सुरुवात होणार आहे. या उत्सवासाठी गडमंदिरावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबरला सायंकाळी रामरथ यात्रेला सुरुवात होणार आहे आणि रात्री ठीक 12 वाजता प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण मंदिराच्या शिखरावर त्रिपुरा प्रज्वलित होईल. 27 तारखेला सकाळी नगर परिषदेच्या मैदानावर लोककलाकार आधारित सांस्कृतिक मंडई महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गडमंदिरातील अगस्त्य आश्रमाचे ब्राह्मण संत गोपालदास महाराज यांनी 41 वर्षापूर्वी भारतीय जनसेवा मंडळाच्या राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता कायम ठेवावी या मुख्य उद्देशाने शोभायात्रेला सुरुवात केली होती. हे मिरवणुकीचे 42वे वर्ष आहे.